रोज आधी नवला रिक्षा पण या आता पण आता सर्वात पहिला सामना या काय नाही दोन वाजतात हा तेवढा टाइम नाही थांबत आपण तो काल थांबलो तो आम्ही आज नाही थांबणार मग तू मला बोललास काय तुला हा नाही रोज जाणार तुला तर माहिती होत ये 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 सांगायचं तू मी सांगणार तुम्हाला बोलला पुढे सांग म्हणून हॅलो हा कुठं आहे त्यामुळे म्हणून तर आम्ही इथं बसतो कबड्डी बघतो तू भाडा घेऊन यायचा तू भाडा घेऊन यायचा मग आता कुठं आहे आता एम पी आर एस काय माणूस आहे येणं म्हणजे भाडा सोडला येणं म्हणजे भाडा का सोडला श्री महेंद्र मालवीय अध्यक्ष राजस्थान एकता मंच आणि जिल्हा श्री नरेश प्रजापती सचिव राजस्थान एकता मंच आणि जिल्हा उपस्थित महेंद्र मालवीय श्री नरेश राजस्थान एकता मंच आणि जिल्ह्याचे अध्यक्ष श्री महेंद्र मालवीय साहेबांचा आपण सन्मान संघटन समितीच्या वतीने करा श्री महेंद्र मालवीय अध्यक्ष राजस्थान एकता मंच आणि जिल्हा
श्री महेंद्र मालविया जी, आपका बहुत बहुत स्वागत है ऑर्गेनाइजिंग कमेटी की ओर से। आपको सम्मानित कर रहे हैं श्री विठल जगह मंडल के आदरणीय अध्यक्ष श्री एडवोकेट श्री किरण चाचा। राजस्थान एकता मंच के सचिव श्री नरेश प्रजापति किरण जाधव अपना समिति ज्ञापन श्री नरेश प्रजापति श्री नरेश प्रजापति सचिव है राजस्थान एकता मंच आने जिले के। श्री महेंद्र मालविया जी, बहुत बहुत आभारी हैं आपके यहाँ पे आपकी उपस्थिति के लिए। श्री नरेश प्रजापति, आपको भी बहुत बहुत धन्यवाद यहाँ उपस्थित होने के लिए। एडवोकेट श्री किरण जाधव जी, आपने सुना बना बहुत बहुत धन्यवाद, आपका स्वागत। सुशांत साई, अनिकेत मात्रे, एक समोर सुशांत साई स्विच चालू है ना। अरे आप पे दे दो जी, आप पे दे दो जी, थोड़ा अभी देंगे दे दो जी, आप पे ये तक है तो जाता नहीं आप लोग। आप लोग कौन पुणे जिल्ह्यामध्ये प्रकाशाच्या बालवडकरांचं भरपूर काम आहे, योगदान आहे कबड्डीसाठी आणि पुणे जिल्ह्याच्या प्रत्येक कबड्डी संस्थेला ते मार्गदर्शन आणि मदत करत असतात श्री प्रकाशाच्या बालवडकर। प्रकाशजी आपले मनापासून स्वागत आगमनाबद्दल। Thank you.
बोलना
शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आमचे मित्र गणेशजी शेट्टी आपल्या दोघांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष आणि संघटन समितीचे श्री राजेंद्र देशमुख आपल्यास विनंती. अर्जुन पुरस्काराचे मानकरी श्री राजू भावसा आणि शिवछत्र पुरस्काराचे मानकरी देशमुखजी, कार्याध्यक्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन श्री मनोज पाटीलजी, शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी मेघाली कोरगावकर, शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं. मेघाली कोरगावकर राजूभाई, अर्जुन पुरस्काराचे मानकरी आपलं स्वागत आहे. आणि गणेशजी आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षानंतर आपण व्यासपीठावरती बघतोय, कबड्डीच्या स्पर्धेला बघतोय, आपल्याला सुद्धा स्वागत आहे. एशियन गेम मध्ये भारताचा प्रतिनिधित्व आणि गोल्ड मेडल भारताला प्राप्त करून देणारे राजू भावसा आता का बाहेर आहे वाटतं.
कबड्डी मध्ये साईज पण, कबड्डी मध्ये देखणे पण. कार्ड दाखवत असतील पोलीस इथे पंच झालं की त्यांना फार बेस्ट चांगले गरम झालं गरम झालं की शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते आहे, माजी महापौर आहे आणि सभागृह नेते अशोक वैद्य सर, आपल्या आगमनाबद्दल आम्ही संघटन समितीच्या वतीने तुम्हाला फार 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 धन्यवाद देत आहोत.
आणि तुमचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती श्री हनुमंत चक्राचे साहेब या स्पर्धेचे मार्गदर्शन यांच्याशी हस्ते संपन्न झालेले आहे. यानंतर मी स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री प्रशांत जाधवर यांना विनंती करतो की आपण श्री राजीव भाऊसाहेब शिवछत्रपती आणि अर्जुन पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्र कबड्डी संघाचे माजी संघनायक यांचा सन्मान स्वागत करू. गोल्ड मेडलिस्ट आहे आणि ट्रॉफीचा वापर चढाईच्या दरम्यान कसा करावा ते राजूबावसाहेबांनी आम्हा सगळ्यांना शिकवलेले आहे. राजूबावसाहेब एक हरपण मौला कबड्डी की एक प्रतिमा होती आहे. राजूबावसाहेब आपलं स्वागत आहे. परंतु मुख्यमंत्री चषक हे कायद्यात माझ्यावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या ठाण्यामध्ये एकनाथ रावते शिंदे आपले आदरणीय मुख्यमंत्री यांच्या ठाण्यामध्ये होत आहे. या गोष्टीचा तुम्हाला अभिमान असावा, महाराष्ट्राच्या कबड्डी संघटनेला अभिमान असावा, ठाणे डिस्ट्रिक्टला अभिमान असावा. यानंतर माझी विनंती आहे श्री राजेंद्र देशमुख आपण पुरस्काराची मानकरी महाराष्ट्र कबड्डी संघाचा उत्कृष्ट लेफ्ट रेडर आणि गणेश शेट्टी यांचा गणेश शेट्टी नुसतं छत्रपती अवॉर्ड घेतलेलं नाही आहे तर महाराष्ट्राचे कबड्डी संघटनेचे ते जॉईंट सेक्रेटरी सुद्धा राहून गेलेले आहे आणि बुवा साळी त्यांना मुलांसारखं प्रेम करायचे आणि बुवांच्या आशीर्वादाने आणि बुवांची ट्रेनिंग घेऊन प्रत्येक कबड्डी स्पर्धेमध्ये ते मार्गदर्शक म्हणून जात असतात. आणि राजेंद्र देशमुखजी किती मोठी गोष्ट आहे, एक नाही दोन नाही तीन तीन अर्जुन अवॉर्डी या ठिकाणी त्यांचं आगमन होतोय. अशोक शिंदेजी, अशोक शिंदे आपण यायचंय. अशोक शिंदे एक जबरदस्त ताकदीचा रेडर आणि एक जबरदस्त कबड्डी खेळाडू आणि कुशल संघटक प्रशिक्षक अशोक शिंदे अर्जुन अवॉर्डी आपण या आपलं स्वागत करतो. अशोक रावांचा सत्कार नंतर करू आपण, त्याला थोडंसं रिलॅक्स होऊ दे. पुणे पटकांचे ते मेंटॉर आहे अशोक शिंदे, ते ग्रेट अशोक शिंदे, एक बेहतरीन रेडर अशोक शिंदे, महाराष्ट्र कबड्डी संघाचा माजी संघ आहे अशोक शिंदे अर्जुन अवॉर्डी. अशोक रावचे स्वागत आहे आपलं. अशोक शिंदे आदरणीय जगदारे साहेब, हनुमंतरावचे जगदारे साहेब, ते ग्रेट अशोक शिंदेचा आपण सन्मान करायचं. अशोक शिंदे महाराष्ट्र कबड्डी संघाचे माजी संघटना आहे, पुणे जिल्ह्याची संघटना आहे, चिपळूण त्यांचा गाव, एक नाही तर दोन दोन एशियन गेममध्ये त्यांनी देशाला सुवर्णपदक प्राप्त करून दिलं आणि सगळ्यात खतरनाक मॅच म्हणजे पाकिस्तान बरोबर झाली ती मॅच रिप्ले झाली होती आणि त्यामध्ये पहिला गुण मिळून भारताला विजय करून देणारे अशोक शिंदे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला नोकरीला आणि त्यानंतर एअर इंडियामध्ये अशोक शिंदे आणि अशोक शिंदेचा चिरंजीव अल्पेन हा सुद्धा महाराष्ट्राच्या फुटबॉल संघामध्ये प्रतिनिधित्व करतो. वैदिक सर अशोक शिंदेचा चिरंजीव महाराष्ट्राच्या फुटबॉल संघामध्ये चांगली कामगिरी करतो. माननीय श्री हनुमंतजी जगदाळे साहेब, प्रशांत जाधवजी, अशोकरावजी वैती आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर यांच्या माहितीसाठी एक महिला भगिनी आमची आलेली आहे, नाशिक जिल्ह्याची आहे, NIS कोच आहे आणि त्यांचं नाव शैलजा जैन आहे. आणि शैलजा जैनबद्दल एक खास माहिती, मागच्या वर्षी इराण हा जो एशियन गेममध्ये चॅम्पियन झाला, गोल्ड मेडल प्राप्त केलं, त्याच्या त्या प्रशिक्षक शैलजा जैन आपण कृपया पुढे यायचं आणि हनुमंत शेख जगदाळेजी आपण शैलजा जैन यांचा सन्मान करायचं. यावर्षी सुद्धा एशियन गेममध्ये ते इराण संघाच्या प्रशिक्षिका होत्या आणि बॅटर ब्रॉन्झ मेडल तुम्हाला मिळाले.
हनुमंतजी गद्दारे साहेब आपण शैलेजाचे अशोकवैदी सर आपणही लिहा. तुम्ही कबड्डी फॅमिलीशी निगडीत आहात, तुमचा समाज कबड्डीमध्ये फार मोठा आहे अशोकरावजी, आणि हा जो व्यासपीठ आहे ना तुम्हाला फार सन्मानित देऊ इच्छितो. खास करून राजेंद्र देशमुखजी म्हणतात की अशोकरावांचा उल्लेख जास्त झाला पाहिजे. शैलेजा मॅडम अभिनंदन, आपण आला खरोखर आपण ग्रेट आहात. आमची भारताची ट्रेनर म्हणून इराणला जाते, इराणी भाषा सुद्धा शिकतात आणि त्यांना ट्रेन करून एशियन गेम मध्ये पहिल्यांदा इराणला गोल्ड मेडल यांच्यामुळे प्राप्त झालेलं आहे. वैदी सर कौन बनेगा करोडपती, जगदाळे साहेब कौन बनेगा करोडपती मध्ये एक प्रश्न होता आणि तो प्रश्न विचारलेला होता अमिताभ की इराण संघाला जे प्रशिक्षिका होते त्यांचं नाव आहे, चार ऑप्शन्स होते आणि तिकीट सुद्धा मी रेडीमध्ये टाकू शकतो, माझ्याजवळ पाठवली तिथे आणि या म्हणजे नुसतं हिंदी लँग्वेज इंग्लिश लँग्वेज सुरू झाली आणि जो प्लेट चालला सर कारण लँग्वेजचा प्रॉब्लेम असतो, या ते त्या ठिकाणी जाऊन इराणी लँग्वेज सुद्धा त्या शिकले आणि त्यामध्ये आपले इथे आले मुंबईच्या कबड्डी संघाचे जनरल सेक्रेटरी विश्वास कुलकर्णी मुंबईमध्ये बोलवले. 9 मॅचेस खेळले, 9 पैकी 1 मॅच हारले आणि त्यांचा बॅटर ते ओव्हर कॉन्फिडन्स झाला आणि ते ब्रॉन्झ भेटले. अशा आपल्या शैलेजा जैन, शैलेजाजी फार 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 आणि जैन समाजाची लोक आमच्या कबड्डीमध्ये नाही तो आमचा अंत होता आणि तुमच्यामुळे पूर्ण झाले, तुमच्यामुळे पूर्ण झाले ताई. थँक्यू थँक्यू. एक एक सर आपला फोटो सगळ्यांचं या ना, आम्ही फॉर्च्युनेट आहोतो. तुम्ही बोलता की हा तुम्ही बोलता एक फोटो, आम्ही म्हणणार की 10 फोटो काढून देऊ सर. हॅलो क्रीडांगण क्रमांक 3 सामनाधिकारी क्रीडांगण क्रमांक 3 सामनाधिकारी क्रीडांगण क्रमांक 3 स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपा सदस्य श्री भरतजी पाटील हे व्यासपीठात उपस्थित आहेत. मी संघटन समितीच्या वतीने श्री राजेंद्र देशमुखजी आपणास विनंती करतो की आपण श्री भरत पाटील यांना सन्मानित करावं. श्री राजेंद्र देशमुखजी सन्मानित करतील श्री भरत पाटील महाराष्ट्र प्रदेश भाजपा सदस्य. या ठिकाणी आम्हाला एक प्रसिद्ध कबड्डी खेळाडू श्री दिलीप देवळकर ज्यांचा व्यवसाय संघ प्रकाश आणि स्थानिक संघ शिवशक्ती यांची उपस्थिती प्राप्त झाली आहे. श्री दिलीप देवळकरजी आपला हार्दिक स्वागत आहे. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू महाराष्ट्र आणि मुंबई पोकर्स श्री दिगंबर जाधव आपल्या विनंती आपण व्यासपीठाच्या माध्यमातून यावं
श्री प्रशांत जाधव जी आपला स्मृती जपन श्री दिगंबर जाधव यांना सन्मानित करा. ज्युनियर गटामध्ये गोल्ड मेडल त्यांना प्राप्त झालं. मुंबई टोटसला चांगली सर्व्हिस आणि महाराष्ट्राला सुद्धा चांगली सर्व्हिस दिगंबर जाधवनी दिली. प्रसिद्ध कबड्डी खेळाडू श्री विजय पाटील ॲडव्होकेट श्री किरण जाधव आपल्या स्मृती आपण श्री विजय पाटील यांना सन्मानित करावं. बँक ऑफ इंडिया विजय पाटील कबड्डी खेळाडू बँक ऑफ इंडिया विजय जाधव सध्या बदलापूरला स्थायिक आहेत आणि ज्युनियर गटातील मुलांना ट्रेनिंग देत असतात. प्रशिक्षक खेळाडू विजय जाधव. विजय थँक्यू. हॅलो सांगली जिल्हा नाशिक ग्रामीण पुणे कोल्हापूर जिल्हा मुंबई उपनगर पूर्व पुणे ग्रामीण नागपूर तिसरा आणि अंतिम पुकारचा पराभव झालाय. संघ व्यवस्थापक ठाणे ग्रामीण उस्मानाबाद सातारा धुळे नाशिक ग्रामीण हिंगोली
सोलाकडा आणि महिलांमध्ये झाला त्या ठिकाणी सामनाधिकाऱ्यांनी वेळ लावली आहे. नाही रे मला नाही मला